कांग्रेस का खाता फ्रीज किए जाने के बाद कांग्रेस नेताओं द्वारा बड़ी मात्रा में असंतोषजनक प्रतिक्रिया दी जा रही है। इससे पीछे कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने इस कृत्य को भाजपा द्वारा जनतंत्र खत्म करने की साजिश बताया है, जहां उन्होंने कहा कि जिस तरह से बीजेपी लोकतंत्र को खत्म करने के लिए सबसे निचले स्तर पर उतर आई है और लोकसभा चुनाव के बीच कांग्रेस का खाता भी फ्रीज करना यह यकीनन भाजपा द्वारा लोकतंत्र खत्म करने की कोशिश है। साथ ही उन्होंने आह्वान किया कि महाराष्ट्र के अध्यक्ष के तौर पर लोकसभा प्रत्याशियों को मदद दी जाए। ज्या पद्धतीने लोकशाही संपवण्यासाठी खालच्या पातळीवर आलेली आहे, त्याचं उदाहरण एवढंच असं आहे की ऐन निवडणुकीच्या वेळेस केंद्रीय भाजपच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने काँग्रेस पक्षाचे खाते गोठवणं म्हणजे विरोधकांना संपवणंच पर्यायानं लोकशाही संपवणं असा त्या पद्धतीचा उद्देश भाजपच्या या काळ्या कृत्यामुळे आपल्याला समोर आलेला आहे। ज्या पद्धतीनं भाजपचे लोक सांगतात की इन्कम टॅक्सचा हिशोब यांनी दिला नाही, तर भाजपने इन्कम टॅक्सचा हिशोब कुठं दिला आतापर्यंत ते त्यांनी सांगावं, मग भाजपचे पण अकाउंट बंद करावेत। पण भाजपजवळ आपल्या अकाउंटमध्ये जे फंडिंग गोळा करून घेतलेली आहे ते गोमांस निर्यात करणाऱ्याकडूनही पैसे घेतले गेलेले आहेत, पाकिस्तानच्या कंपनीकडून घेतलेले आहेत, हे सगळे निदर्शनास आपल्याला आलेलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। काँग्रेसच्या उमेदवाराजवळ पक्ष आता पैसे देणार नाही हे एकतर त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। पण माझी सगळ्या जनतेला आव्हान आहे की या निवडणुकीमध्ये लोकशाही वाचवणं संविधान वाचवणं हे तुमचा आमची सगळ्यांची जबाबदारी बनते आहे। आमच्या उमेदवारांचा अकाउंटसुद्धा आम्ही त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर त्या त्या लोकसभेमध्ये जाहीर आम्ही करणार। IFSC जो कोड आहे तो कोड पण आपण आम्ही जाहीर करणार, जे काही असेल 50-100 रुपये आमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला जनतेने द्यावं आणि मतदानही द्यावं असं आव्हान मी या ठिकाणी करतो, कारण की ही काँग्रेसची जबाबदारी आहे लोकशाही वाचवायचा याचा अर्थ नाही, हा आमचा तुमचा सगळ्यांचाच ही लोकशाही आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी बनते आहे। आणि म्हणून मी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करतो आहे। खरं तर आज भाजप जनतेच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा परिवारवादाची चर्चा करते। गांधी परिवाराने कधीही परिवारवाद केला नाही। या देशामध्ये जे काही प्रधानमंत्री झालेत, अनेक प्रधानमंत्री झालेत, सोनिया गांधीचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला अलीकडच्या काळात पाहता मिळेल। UPA एकदा नाही तर दोनदा सरकार आली, पण एका विद्वान व्यक्तिमत्वाला ज्यांनी या देशाची आर्थिक व्यवस्था बदलली, या देशाला जागतिक पातळीवर आर्थिक मजबूत केलं, अशा डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना एकदा नाही दोनदा प्रधानमंत्री बनवलं। आणि म्हणून परिवारवाद हा शब्द वापरून भाजप जनतेला गुमराह करते आहे। स्वतः अमित शाह आपल्या मुलाला ज्याला क्रिकेटचा कळत नाही त्याला क्रिकेटचा प्रमुख बनवून काय चाललेलं आहे क्रिकेट व्यवस्थेमध्ये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि म्हणून स्वतःच परिवारवाद करायचा आणि दुसऱ्यांना सांगायचा, मग आता देवेंद्र फडणवीसाचे वडीलही आमदार होते, मग त्यांचा मुलगा आता आमदार झाला, मग याला परिवारवाद म्हणणार का? गोपीनाथ मुंडेच्याकडे त्यांची मुलगी आता आमदार झाली, मधल्या मंत्री होती, आता खासदारकीला उभे, त्याला परिवारवाद म्हणणार? आखरी दुसऱ्यावर एक बोट उचलता तर तुमच्याकडे 4 बोट आहेत हे भाजपच्या शिष्यनेत्यांनी पहिले ओळखलं पाहिजे। पण 2014 आणि 2019 जे काही आश्वासन आपण दिलात त्या आश्वासनाची पूर्तता आपण केली काय, त्याचे मुद्देसुद्धा आपण जनतेच्या समोर हे आपण मांडलं पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणे बीजेपीच्या नेत्यांना आमचं आहे। आपण पाहिलं की काल एक कांगवा बीजेपीचे महाराष्ट्रातले काही नेते टराव करत होते की दंगलखोर माणसाला काँग्रेसनी अकोल्यामध्ये विधानसभेच्या बाय इलेक्शनची तिकीट दिली। मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ठिकाणी जेव्हा पोलीस आणि तिथल्या लोकांची मी माहिती घेतली आणि पोलिसांची माहिती पोलिसांकडून माहिती घेतली, जो
दंगल भडकवणारा जो माणूस होता त्यांनी एका मुस्लिम पुराच्या नावाने आय डी तयार केलेली होती आणि त्या पद्धतीनं त्या एक वातावरण बिघडवण्याचं काम तो करत होता. ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्याच वादामुळे ही घटना झाली. पण पोलिसांनी जो हिंदू पोरगा होता जो भाजपचा कार्यकर्ता होता त्याला काहीच कारवाई करायचं नाही असं सांगितलं आणि काँग्रेसचा आमचा जो विरोधी पक्ष नेता होता याला महानगरपालिकेला मागच्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार होता थोड्याशा फरकाने पडला आणि घाबरून त्याला आता दंगलखोर घोषित करतात आहेत. मग माझा सवाल असा आहे की जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोबा त्या अंतकी व्यवस्थेतला माणूस तालिब अली शहा नावाचं प्रेम यांना काय मला माहिती नाही याला यांनी जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा नेता बनवलेला आहे. त्याचप्रमाणे या आतंकवादी व्यवस्थेला मदत करणारा संजय सरोज नावाचा लष्कर ए तोबा या टेरर फंडिंग गोळा करून देणारा हा बीजेपीचा कार्यकर्ता. मग पुलवामाची घटना 2019 झाली त्या 40 आमचे सैनिक शहीद झालेत त्याची 2019 तर आता 2024 साधे प्रधानमंत्री 56 इंचीच्या त्यांनी माहिती देऊ शकले नाहीत. त्यांचा एक आमचे हे मुंडकी नेतील तर आम्ही 10 मुंडके आणू असं म्हणणारे प्रधान नरेंद्र मोदी कुठं गेलेत आता कुठं गेला 56 इंचीचा सीना. मग या पद्धतीच्या आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या लोकांना तुम्ही भाजपमध्ये घेतलात तर का आतंकवाद्यांची पार्टी झाली भाजप. म्हणून आम्हाला या सगळ्या विषयावर जायचं नाही. आमचा विषय आहे की तुम्ही जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं ते पूर्ण केलं का. तुम्ही तरुणांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय. गरिबांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय. कामगारांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं काय. तुम्ही ज्या शेतकऱ्यांना जो या देशाचा अन्नदाता त्यांना दिल्लीत येऊ नये म्हणून तुम्ही खिळे गाडता त्यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या घालता त्याबद्दलचं उत्तर द्यावं लागेल. महिलांचा रेसलिंग महिलांचा जो तुम्ही अत्याचार केला तुमच्या खासदारांनी भाजपच्या केला त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि म्हणून अशा या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करू नका. मूळ मुद्द्यावर भाजपनी यावं भाजपच्या नेत्यांनी बोलावं. आम्ही पण जनतेच्या समोर तुमचे जनतेचे प्रश्न मांडू त्याचं उत्तर भाजपनी दिलं पाहिजे ही अपेक्षा काँग्रेसची आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयावर आपण लोकांचं मतं डायव्हर्ट करू नये एवढीच भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे.